खुनाच्या गुन्ह्यात मिळालेला जामीन न्यायालयाकडून रद्द. न्यायालयाच्या अटीचा भंग केल्याने खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मिळालेला जामीन रद्द करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. रजनीकांत उर्फ राजू चंद्रकांत शंके वय वर्षे 29 राहणार न्यू लक्ष्मीचाळ देगाव रोड असे जामीन रद्द झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रियंका तुकाराम गोडगे यांचा गळा दाबून खून प्रकरणी शंके याला फौजाझडी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला अटी घालून जामीन मंजूर केला होता, परंतु साक्षीदार ज्या भागात राहतो त्या भागात त्याने जायचे नाही अशी अट घातली होती. परंतु आरोपी तेथे जाऊन उभे राहत होता व साक्षीदाराला खुन्नस दाखवत होता, त्यामुळे फिर्यादीने फौजाझडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर पोलीस निरीक्षकाने चौकशी करून जामीन रद्द करावा असा अहवाल दिला होता. सरकार पक्षाने न्यायालयात अर्ज दाखल करून आरोपीचे म्हणणे मागवले होते, त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. सरकार पक्षाचे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपीच्या पूर्वी दिलेला जामीन रद्द करून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.